भाजप आणि शिवसेनेसाठी यंदाची विधानसभा निवडणूक सोपी असल्याचं मानलं जात असतानाच युतीला धक्का बसलाय. कारण जवळपास 50 मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी भाजप सेना युतीची डोकेदुखी वाढवली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीची घोषणा होण्याआधीच मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं होतं. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्पर्धेतून युतीला बंडखोरीचा सामना करावा लागतोय. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, कोकणातील कुडाळ, सावंतवाडी, गुहागर यांसह विदर्भ आणि मराठवाड्यातही अनेक जागांवर युतीतील नाराज नेत्यांनी बंडाचं अस्त्र उगारलंय. त्यामुळे बंडखोर नेते भाजप शिवसेनेचं गणित बिघडवणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.